नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक तीन समता व न्याय अभ्यासणार आहोत समता व न्याय समता सुरुवातीला आपण समता ही संकल्पना समजावून घेऊया मानवी समाजाचे समता हे महत्वाचे मूल्य आहे समता म्हणजे सारखेपणा नव्हे परंतु सगळी माणसं समान आहेत असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा सर्व माणसांना समान वागणूक मिळावी असा अर्थ अभिप्रेत असतो प्राचीन काळात ॲरिस्टॉटलच्या विचारात समतेच्या संकल्पनेचा विचार मर्यादित अर्थाने आला आहे मात्र आधुनिक काळात समतेचा अर्थ अधिक व्यापकपणे घेतला जातो सुख दुःख कळण्याची क्षमता सहिष्णुतेची वागणूक आत्मसन्मानाची इच्छा अशा संदर्भात समतेचा विचार मांडला जातो म्हणजेच समतेला नैतिक आणि सामूहिक अशा बाजू आहेत याशिवाय आधुनिक काळात समतेचा विचार एक राजकीय ध्येय म्हणून देखील केला जाऊ लागलेला आहे जगात असंख्य प्रकारच्या असमानता आहेत काही असमानता नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत नैसर्गिक असमानता म्हणजे वर्ण उंची बुद्धिमत्ता शारीरिक बळ अनुवंशिकता इत्यादीमधील फरक होय त्या झाल्या नैसर्गिक असमानता आणि मानवनिर्मित असा असमानतेमध्ये जात पैसा धर्म इत्यादींच्या आधारावर निर्माण केलेल्या असतात प्रत्येकाची योग्यता क्षमता आणि दृष्टिकोन वेगळा असतो हे सगळ्यांना माहीत आहे मात्र त्यांना त्यांच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेनुसार विकासाची समान संधीही दिली पाहिजे समाजातील सामाजिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थांमध्ये समता असणे आवश्यक आहे न्याय स्वातंत्र्य या संकल्पना समतेच्या कसोटीवर मांडल्या जातात म्हणून समतेची संकल्पना बुद्धी प्रामाण्यवादी आहे आता आपण समतेचा इतिहास समजावून घेऊ राजकीय तत्वज्ञानाच्या इतिहासात समता ही संकल्पना ग्रीकांच्या काळापासून अभ्यासली जाते जुलूम अनियंत्रित राजेशाही असमान सामाजिक त्या परिस्थिती अशा संघर्षातून समतेच्या संकल्पनेचा विकास झाला हॉब्ज रुसो टॉकव्हील या विचारवंतांनी समता या संकल्पनेचा विकास केला अरिस्टॉटल यांनी प्राचीन ग्रीक नगर राज्य पद्धतीमध्ये समतेची संकल्पना मांडली होती अरिस्टॉटल यांची समतेची संकल्पना नगरराज्यामधील नागरिकापुरती मर्यादित होती त्यांच्या समतेच्या संकल्पनेचा विकास शासक आणि शासित यांच्या संदर्भात झाला त्यांनी बौद्धिक आणि प्रशासकीय क्षमतामधील विषमता गृहित धरून शासक आणि शासित हे नैसर्गिकरित्या असमान आहेत असे प्रतिपादन केले नागरिक या संकल्पनेतून अथेन्स मधील परकीय गुलाम आणि स्त्रिया यांना वगळले होते त्यांनी राज्य राज्यघटनेमार्फत सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी विशेष दर्जाच्या संकल्पनेचे निर्मूलन करून कायद्या पुढील समानता हा विचार मांडला अरिस्टॉटल यांनी द पॉलिटिक्स या ग्रंथात न्याय आणि समता यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट केले लक्षात ठेवा अरिस्टॉटल यांनी दास पॉलिटिक्स पॉलिटिक्स कॅप द द हा ग्रंथ लिहिला थॉमस हॉब्स यांनी लेहन एथन या ग्रंथात नैसर्गिक समतेचा विचार मांडला शारीरिक आणि बौद्धिक विषमता असली तरी हॉब्स यांच्या मते व्यक्तीमध्ये समानता असावी प्रत्येक व्यक्ती मनुष्य प्राणी म्हणून काही हक्क असणे गरजेचे आहे शासन संस्थेला हे हक्क व्यक्तीकडून काढून घेता येत नाहीत हा नैसर्गिक समतेचा विचार हॉब्ज यांनी मांडलेला आहे रुसो यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक विषमतांचे विश्लेषण केले समूह जीवनामध्ये सुखाची कल्पना बळावली त्यामुळे मनुष्य इतरांवर स्वार्थी प्रवृत्तीतून खासगी मालमत्तेची संकल्पना उदयास आली तसेच समाजात श्रमविभाजन सुरू झाले खाजगी मालमत्ता आणि श्रमविभाजन यामुळे गरिबांचे शोषण सुरू झाले कशामुळं खाजगी मालमत्ता आणि या प्रक्रियेतून श्रीमंत वर्गाने कृत्रिम विषमता निर्माण केली तसेच रुसो यांच्या मते शरीर रचना आणि क्षमता यामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये विषमता निर्माण होते रुसो यांनी नैसर्गिक कायद्या संदर्भात समता निर्माण करण्याचा विचार मांडला मार्क्स यांनी उदारमतवादी समतेची संकल्पना नाकारून समाजवादी समतेची संकल्पना मांडून वर्गविहीन समाज निर्माण करणे म्हणजे समता निर्माण करणे होय असा विचार मांडला कामगारांची शोषणातून मुक्ती उत्पादन साधनांचे समान वितरण या संकल्पनांना त्यांनी महत्व दिले यामुळे प्रस्थापित होणारी समता उदारमतवादी समतेपेक्षा वेगळी असेल असा विचार कार्ल मार्क्स यांनी मांडला टॉकविल यांनी अमेरिकन राज्यक्रांतीच्या अभ्यासावर आधारित संकल्प समतेची संकल्पना मांडली शाही व्यवस्था जाऊन लोकशाही व्यवस्था येणे या प्रक्रियेत सामाजिक समतेची संकल्पना विकसित होते असा विचार त्यांनी मांडला परावलंबित्व आणि गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी टॉकविल समतेचा पुरस्कार करतात त्यांच्या मते लोकशाहीत लोक, लोक। स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्व देतात याचा अर्थ असा नव्हे की स्वातंत्र्याची गळचेपी करून समतेचा पुरस्कार करणे योग्य आहे असं नाही समतेचे महत्व विषमता कमी करणे हे समतेचे उद्दिष्ट असते आपल्याला समतेची गरज पुढील कारणासाठी आहे त्यातलं पहिलं कारण न्याय्य स्थिती निर्माण होण्यासाठी समता आवश्यक आहे समाजातील मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी संसाधनांचे न्याय वितरण हे तत्व स्वीकारण्याची गरज आहे दुसरं कारण आहे जेव्हा समाज सामाजिक आणि भौतिकदृष्ट्या विषम असतो तेव्हा व्यक्तीला आत्मसन्मान मिळत नाही म्हणून व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी समतेचे तत्व आवश्यक आहे तिसरं कारण समाजात परस्पराप्रती सन्मान राखण्यासाठी समतेची गरज असते व्यक्तीला विकासाची समान संधी मिळण्यासाठी परस्परांचा आदर करणे महत्वाचे आहे चौथ कारण आहे सामाजिक समतेमुळे बंधुभाव निर्माण होतो स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही संकल्पना बंधुभावामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात येतात समतेचे महत्वाचे पैलू समतेचे पैलू खालीलप्रमाणे आहेत पहिला पैलू आहे कायद्यापुढील समता आणि कायद्याचे संरक्षण समान संरक्षण सर्व नागरिकांना समा कायदा समान मानतो व त्यामुळे तो सर्वांना एकाच प्रकारे लागू करण्यात येतो श्रीमंत व गरीब किंवा समाजातील बलिष्ठ व कमकुवत गटातील व्यक्तींना हे तत्व प्रत्यक्षात आणण्याची समान ताकद असते असे मानता येणार नाही न्यायालयात श्रीमंत गरीब याबद्दल समान वागणुकीचा एकच मापदंड असावा असा दावा केला जातो न्यायदानाच्या प्रक्रियेत काळा गोरा गरीब श्रीमंत असा भेदभाव होता कामा नये म्हणून कायद्यापुढे सर्वांना समानता असावी आणि कायद्याचे समान संरक्षण असावे असा दावा केला जातो दोन समान संधीचे तत्व सर्व नागरिकांना त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास करण्यास व पात्रता संपादन करण्यास समान संधी असावी परंतु शैक्षणिक आणि सामाजिक कल्याणाची व्यवस्था असली तरच मागास गटातील व्यक्तींना प्रगत गटातील व्यक्तींशी खऱ्या अर्थाने समान पातळीवर स्पर्धा करता येते म्हणून समान संधीचे तत्व हा समतेचा आधार मानला जातो समता संकल्पना कशी असावी हा राजकीय तत्वज्ञानातील मध्यवर्ती विषय आहे या संदर्भात समतेचे तीन मापदंड आहेत पहिला कल्याणकारी समता व्यक्तीला किती साधने मिळाली यापेक्षा व्यक्तीच्या गरजा पूर्ण होणे अभिप्रेत आहे दुसरा साधनांची समानता साधनांची समान समता साधनांची समता म्हणजे साधनांचे समाजात न्याय्य पद्धतीने विवरण व्हावे आणि तिसरा आहे कार्यक्षमतांची समता लोकांकडे किती साधने आहेत यापेक्षा लोक त्या साधनांचा कसा उपयोग करतात हे महत्वाचे आहे अमर्त्य सेन यांनी समतेचा मांडलेला दृष्टिकोन वाचून तुम्ही वर्गामध्ये चर्चा करा समतेचे प्रकार आपण आता पाहूया समता या संकल्पनेचे किती प्रकार आहेत पाचली पहिली समता आहे नैसर्गिक समता नैसर्गिक समतेनुसार निसर्गत सर्व माणसे समान आहेत नैसर्गिक क्षमतेच्या तत्वाचा अर्थ निसर्गाने सर्व माणसांना सारखीच क्षमता व गुणवत्ता बहाल केली आहे असा नव्हे मात्र उपजत कमी जास्त क्षमतांच्या आधारे भेद भेदभाव केला जाऊ नये व सर्वांना अधिकाधिक आत्मविकासाची संधी समाजात उपलब्ध व्हावी हे अभिप्रेत आहे प्लेटो आणि अरिस्टॉटल यांना नैसर्गिक समतेची संकल्पना अमान्य होती मात्र पाश्चिमात्य ख्रिश्चन विचारवंतांनी एकाच ईश्वराची आहेत असे मानले आधुनिक काळात हॉब्ज लॉक रुसो या विचारवंतांनी राज्यपूर्व स्टेट ऑफ नेचर अवस्थेतील माणसामधील नैसर्गिक समतेची संकल्पना मांडली दुसरा प्रकार आहे नागरी समता नागरी हक्क सर्व लोकांसाठी समान असावेत सर्व लोक कायद्यापुढे समान आहेत वंश वर्ण जात धर्म लिंग या आधारे लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये सर्वांना समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा सर्वांना कायद्याचे समान संरक्षण विशिष्ट समाज घटकाला झुकते माप देणारा कायदा न करणे म्हणजे नागरी समता यामध्ये स्त्रिया मुले मागा जाती जमाती दिव्यांग व्यक्ती यांना विशेष सवलती देणारा कायदा केला गेल्यास नागरी समतेच्या तत्वाला बाधा येत नाही कारण या समाज घटकांची स्पर्धा शक्ती कमी असते तिसरा प्रकार आहे राजकीय समता प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी मिळणे म्हणजे राजकीय समता होय केवळ लोकशाहीतच अशी राजकीय समता अनुभवता येते मात्र राजकीय समता समाजात रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात या समतेच्या अभावी समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो प्रौढ मताधिकार व संबंधीचे कायदे राजकीय समतेचे आधार आहेत पुढची समता आहे आर्थिक समता आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो आर्थिक समता म्हणजे स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी असणे लोकांचे आर्थिक शोषण न होणे संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करणे आणि सर्वांना अत्यावश्यक वस्तू व सेवांची उपलब्धता असणे होय हॅराल्ड लास्की यांच्या मते जीवनाच्या किमान अत्यावश्यक वस्तूबाबत आर्थिक समता आर्नेस्ट बारकर यांच्या मते राज्य संस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते म्हणजेच तिने सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी असे नव्हे तर सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार मालमत्ता जमवण्याचा समान हक्क असणे होय वेठबिगारी पद्धत विरोधी कायदा एकोणीसशे शहात्तर या कायद्याविषयी तपशील गोळा करा आणि त्याबाबत वर्गामध्ये परिसंवाद घडवून आणा याच्यानंतर पुढचा प्रकार आहे सामाजिक समता जात धर्म वर्ण व्यवसाय लिंग इत्यादी आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करणे म्हणजे सामाजिक समता होय प्रत्येक समाज घटकाकडून समाजाच्या हितासाठी श्रमसेवा अपेक्षित असते समाजात श्रमाची प्रतिष्ठा कमी जास्त नसते हे आपण मान्य केले पाहिजे असे असूनही आजही भारतात जाती धर्म वंश लिंग इत्यादी आधारावर भेदभाव केलेला दिसून येतो तसेच दक्षिण आफ्रिकेत आणि अमेरिकेत वांशिक भेदभाव दिसून येतो भारतात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेवर विशेष भर दिलेला दिसून येतो दुर्बल मागासलेल्या जातीतील समाज बांधवांची अस्मिता जागी करून त्यांना जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला सर्व समाज घटकांना समान सामाजिक दर्जा समान सामाजिक हक्क उपलब्ध करून देणे हे राज्य संस्थेचे कर्तव्य आहे कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते उदाहरणार्थ भारतात अस्पृश्यता निवारणासाठी कायदे करण्यात आले भारताच्या संदर्भात समता आपण आता पाहूया भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात जाती व्यवस्था सामाजिक समते पुढील महत्वाचा अडथळा ठरली आहे सामाजिक व आर्थिक समतेसाठी एकाच वेळी प्रयत्न करावे लागतात त्याचप्रमाणे व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रत्यक्षात साकारण्यासाठी समतेची स्थापना होणे आवश्यक असते भारतीय समाज हा वर्ण आणि जाती यांच्या उत्तरंडीमध्ये विभागलेला आहे तसेच भारतात स्त्री पुरुष असमानता आढळते भारतातील पुरुषसत्ताक पद्धती ही स्त्री पुरुषामध्ये सामाजिक आर्थिक व राजकीय विषमता निर्माण करते याबरोबर भारतात आर्थिक साधन संपत्तीचे वितरण देखील विषम झालेले आहे त्यामुळे भारतात महात्मा फुले ताराबाई शिंदे न्यायमूर्ती रानडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधन संपत्तीचे समान आणि न्याय्य वितरण झाले पाहिजे असा आग्रह धरला भारतीय विचारवंतांच्या मते समतीचे काही पैलू महात्मा फुले भारतीय समाज सुधारक आणि विचारवंत जातीय भेदभाव आणि स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्यावर यांनी भर दिला महादेव गोविंद रानडे यांनी काय केलं अभ्यासक व समाज सुधारक आहेत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि समाज सुधारक बालविवाह विधवा पुनार विवाह आणि स्त्रियांचे हक्क या संबंधी त्यांनी कार्य केलेलं आहे ताराबाई शिंदे या स्त्रीवादी सुधारक जाती व्यवस्थेच्या बंधनातून मुक्तता याबाबत कार्य महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते त्यांनी सामाजिक आर्थिक राजकीय आणि स्त्री पुरुष समानतेवर त्यांनी भर दिलेला आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय कायदे तज्ञ अर्थतज्ञ आणि समाज सुधारक त्यांनी सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक विषमतांच्या निर्मूलनावर भर आणि जाती अंताचा विचार त्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर राम मनोहर लोहिया समाजवादी राजकीय नेते इंग्रजी भाषा जात आणि पुरुष यांच्या वर्चस्वाच्या निर्मूलनावर त्यांनी भर दिला आणि डॉक्टर सेन हे अर्थतज्ञ आणि तत्वज्ञ आहेत त्यांनी व्यक्तींच्या कार्यक्षमतांचा विकास घडवण्यावर भर दिला आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी तुम्ही काय मदत करा आता आपण न्याय ही संकल्पना समजून घेऊया मानवासाठी सामाजिक व राजकीय जीवनात न्याय ही संकल्पना महत्वाची आहे राज्यसंस्था एक सामाजिक राजकीय संस्था आहे न्याय ही संकल्पना प्राचीन आहे टॉक्रेटिस यांनी न्याय हा राजकीय सद्गुण मानला त्यांच्या मते चांगला समाज व न्याय समाज या समानार्थी संकल्पना आहेत प्लेटो यांच्या द रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्यायाची संकल्पना मांडली आहे त्यांनी मनुष्याच्या गुणापैकी न्याय हा एक गुण मानला ॲरिस्टॉटल यांनी समाजात समता प्रमाणबद्धता आणि संतुलन निर्माण केल्यास न्याय निर्माण होईल अशी व्याख्या केली या न्यायाच्या व्याख्या ग्रीक काळातील आहेत आधुनिक काळात न्यायाच्या व्याख्या नैसर्गिक न्याय वैधानिक न्याय सामाजिक न्याय आणि लिंग भावात्मक न्याय या पद्धतीने विकसित झाल्या आहेत रॉल्स यांच्या मते कोणत्याही सामाजिक संस्थेचा न्याय हा पहिला सद्गुण असला पाहिजे साधनांची विपुलता नसल्यामुळे न्यायाची संकल्पना व्यक्तीच्या कृती आणि गरजांमधून निर्माण साधनांचे वाटप करताना कोणाला काय व केव्हा मिळते हा न्यायातील महत्वाचा मुद्दा आहे आता आपण न्यायाचे प्रकार पाहूया पहिला प्रकार आहे नैसर्गिक न्याय मनुष्याच्या अस्तित्वासाठी अस्तित्वाशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना जोडली गेली आहे मनुष्य निसर्गाचा घटक आहे म्हणून त्याला योग्य अयोग्य न्याय अन्याय या संकल्पना समजू शकतात नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर करण्यात आलेला न्याय हे सर्व व्यवस्थांचे अंतिम उद्दिष्ट आहे असे जगभरात मानले जाते प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्व नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेचा पुरस्कार केला कोणत्या गोष्टी न्याय्य आहेत व कोणत्या अन्याय हे कोणत्याही मनुष्यास सहजपणे समजू शकते म्हणून मानवनिर्मित कायद्याची गरज भासत नाही अशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना आहे दुसरा प्रकार आहे वैधानिक न्याय न्यायाच्या अमूर्त संकल्पनेची व्यवहारिक पातळीवर कायद्याच्या रूपाने अंमलबजावणी होते तेव्हा त्याला वैधानिक न्याय म्हटले जाते बघा कायद्याच्या रूपाने जेव्हा अंमलबजावणी होते पण कोणती जी अमूर्त संकल्पना आहे व्यवहारिक पातळीवर कायद्याच्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी होते त्याला वैधानिक न्याय म्हणतात hmm. जॉन ऑस्टिन यांनी कायदा हे न्यायाचे का� व दुष्कृत्य दडपून टाकण्याचे साधन आहे असा विचार मांडला न्यायाच्या तत्वाखेरीज कायदा केवळ दडपणुकीचे साधन बनतो म्हणून कायदा ही संकल्पना न्यायावर अवलंबून आहे वैधानिक जो न्याय आहे याच्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो एक न्यायदान करणारी यंत्रणा निर्भीड निपक्षपाती आणि स्वायत्त असणे न्यायदानाची प्रक्रिया तणावमुक्त वातावरणात पार पाडणे न्यायदानासाठी निश्चित नियम आवश्यक असणे आरोपीला त्याच्यावर ठेवल्या गेलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती असणे आणि पाच आरोपाबाबत स्वतःची बाजू मांडण्याचे स्वातंत्र्य आरोपीला असणे पुढचा प्रकार आहे सामाजिक न्याय सामाजिक न्याय म्हणजे वस्तू व सेवा यांचे रास्त व समतेच्या तत्वावर आधारित वाटप करणे समाजातील कमकुवत गटाला त्यातील योग्य वाटा मिळणे आवश्यक असते म्हणूनच सामाजिक न्यायाला वितरणात्मक न्याय असेही म्हटले जाते सामाजिक न्यायाला दुसरं कोणतं ना नाव आहे वितरणात वितरणात्मक वितरणात्मक न्याय असेही सामाजिक न्यायाला म्हटले जाते प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय हे न्यायाचे दोन दृष्टिकोन आहेत न्यायाचे दोन दृष्टिकोन कोणते प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय हे न्यायाचे दोन दृष्टिकोन आहेत प्रक्रियात्मक न्यायाच्या संकल्पनेत कायदेविषयक प्रक्रियांचा समावेश होतो कायद्याचा योग्य अर्थ लावून खटला चालवण्याची पद्धत अवलंबून एखाद्या न्याय न्यायनिवाळा करणे व कायद्यासमोर सर्व समान आहेत असे मानणे हा प्रक्रियात्मक न्यायाचा अर्थ होतो न्याय हा केवळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित नसून समाजाशी संबंधित आहे रॉबर्ट नॉझिक यांनी प्रक्रियात्मक न्यायाचे विवेचन केले तर कार्ल मार्क्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जॉन रॉल्स यांनी सामाजिक न्यायाचे विवेचन केलेले दिसून येते मार्क्सवादी विचारानुसार राज्यसंस्था ही कामगार वर्गाचे शोषण करण्याचे साधन असते हे साधन भांडवलधाराच्या हाती असते राज्यच कायदे करून राबवत असल्यामुळे स्वाभाविकच ते कायदे भांडवलदारांचे हित साधणारे असतात मार्क्स यांच्या मते साधन संपत्तीच्या न्याय वितरणाची खात्री असावी यासाठी भांडवलशाही व्यवस्थेचे समाजवादी व्यवस्थेत रूपांतर होणे आवश्यक मानले गेले समाजवादी व्यवस्था आहेरे वर्गाच्या मालमत्तेच्या हक्कापेक्षा नाहीरे वर्गाच्या समतेच्या व न्यायाच्या हक्कांना प्राधान्य देते म्हणून समाजवादी कार्यक्रम राबवणे म्हणजे न्याय अशी भूमिका मार्क्स यांची होती मार्क्सवादी दृष्टिकोनातून न्यायालय समाजवादाशी बांधिलकी मानणारे असावे आहेरे वर्ग म्हणजे आहे वर्ग म्हणजे असा वर्ग ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी आहे नाही रे वर्ग नाही रे वर्ग म्हणजे असा वर्ग जो मुख्यत्वे करून कामगार आहे जॉन रॉल्स हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते त्यांनी वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला व्यक्तीला अनेक इच्छा असतात त्यापैकी कोणत्या इच्छा न्याय्य आहेत हे सांगणारा सामाजिक न्यायाचा सिद्धांत रॉल्स मानतात अ थिअरी ऑफ जस्टिस या पुस्तकात रॉल्स म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता यांना परस्परापासून विलग करता येत नाही न्याय खऱ्या अर्थाने न्याय्य होण्यासाठी सर्वांना अंतर्गत समान हक्क मिळणे आवश्यक आहे असे ते प्रतिपादन करतात रॉल्स यांनी सामाजिक न्यायाची दोन तत्वे सांगितली आहेत एक मूलभूत हक्क व कर्तव्य समान असावीत सर्वात तळाशी असलेल्यांना फायदा होणार असलेली व्यवस्था न्याय्य मानली जावी दोन सर्व सार्वजनिक पदे सर्वांसाठी खुली असावीत तसेच त्यांना प्राप्त करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी हा रॉल्स यांचा वाजवी न्यायाचा सिद्धांत आहे आता आपण न्यायाची भारतीय संकल्पना स्पष्ट करूया न्यायाची भारतीय संकल्पना भारतात विविध प्रकारच्या विषमता आहेत उदाहरणार्थ जाती व्यवस्था पुरुषत्ताक व्यवस्था इत्यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरील दोन्ही व्यवस्थांमधील संरचना आणि मूल्य व्यवस्थेमध्ये बदल म्हणजे न्याय अशी व्याख्या केली तसेच त्यांनी सामाजिक विषमतांच्या निर्मूलनाबरोबर साधनसंपत्तीच्या साधन संपत्तीच्या वितरणाशीही सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडला भारतीय संविधानात न्याय प्रस्थापित करण्याचे प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय असे दोन मार्ग आहेत हे शैक्षणिक आर्थिक विकास आणि आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या मागासवर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण याद्वारे साध्य केले जाते याची अंमलबजावणी खालील बाबीद्वारे केली जाते एक आरक्षणाचे धोरण ब दुर्बल वर्गासाठी शिष्यवृत्ती अनुदान कर्ज आरोग्यसेवा इत्यादी उपलब्ध करून देणे क मागासवर्ग्यांचे शोषण करणाऱ्या भेदभावपूर्वक सामाजिक व आर्थिक प्रथांचे निर्मूलन करणे भारतीय संविधानाच्या स्वीकृताच्या स्वीकृतीच्या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांची नोंद घेणे महत्वाचे ठरेल ते म्हणाले जर आपल्याला लोकशाही केवळ नावापुरती नाही तर खऱ्या अर्थाने सांभाळायचे असेल तर आपण काय करण्याची गरज आहे आपली सामाजिक व आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रथमत संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे ते पुढे असेही म्हणतात आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही देखील बनवले पाहिजे सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही उभी राहू शकत नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय स्वातंत्र्य समता बंधुता जगण्याची तत्वे म्हणून असणे गरजेचे आहे थोडक्यात न्याय आणि समता ही मूल्ये संस्थेचा आधार आहेत खालीलपैकी कोणत्या घटना समता व न्याय या तत्वाला छेद देणाऱ्या आहेत ते स्पष्ट करा बस आणि रेल्वेमधील महिलांच्या जागांचे आरक्षण दोन बस आणि रेल्वेमधील दिव्यांग व्यक्तींच्या जागांचे आरक्षण तीन उत्पन्नावरील कर भरणे आणि चार स्वस्त धान्य दुकानामधील सवलती घर सोडून पळून गेलेल्या मुलांच्या समस्यांवर चर्चा तुम्हाला करायची आहे आणि आता याच्यानंतर आपण बघणार आहोत स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा एक राजकीय समतेचा टिंबटिंब हा पाया असतो लोकशाही अधिकारशाही लष्कर राजवट राजेशाही उत्तर आहे पर्याय लोकशाही दोन जॉन रॉल्स हे टिंबटिंब न्यायाचे पुरस्कर्ते होते काय बरोबर वर आहे वितरणात्मक जॉन रॉल्स हे वितरणात्मक न्यायाचे पुरस्कर्ते होते दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना सांगा एक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाकरता प्रत्येकाला संधी मिळणे आवश्यक आहे असे मानणारे समतेचे तत्व व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाकरता प्रत्येकाला संधी मिळणे आवश्यक आहे असे मानणारे समतेचे तत्व म्हणजे आर्थिक समता प्रत्येक नागरिकास राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार आहे असा समतेचा प्रकार राजकीय समता आर्थिक शोषणाचा अभाव आर्थिक समता योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा याच्यामध्ये आपल्याला भारतात अस्पृश्यता निवारण्यासाठी कायदे करण्यात आले कारण क कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते आता इथे तुम्हाला समानतेचे प्रकार लिहायचेत समानतेचे प्रकार सामाजिक समानता आणि हे चार प्रकार तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा लिहून काढा त्याच पद्धतीनं खालील विधानी की बरोबर ते सकारन सांगा लोकशाहीमध्ये समानता नाकारली जाते हे वाक्य चूक आहे समता समानता हे राजकीय ध्येय आहे बरोबर सामाजिक लोकशाही राजकीय लोकशाहीचा पाया आहे बरोबर आणि बाकीच्या सुद्धा प्रश्नांची प्रश्न उतरले लिहा धन्यवाद